सेल्फीच्या नादात झुल्यावरून अचानक खाली पडल्याने तीन जण गंभीर जखमी तर अनेकांना किरकोळ विजा झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घोराडच्या यात्रेत घडली या घटनेनंतर जखमी झालेल्यात चेतन निमजे राहणार घोराड अंकित पराते राहणार सेलू तसेच टाकडघाट येथील एका युवकाचा समावेश आहे याबाबत सविस्तर असे की घोराड येथे सध्या यात्रा महोत्सव सुरू असून यात आकाशपाळणा ड्रॅगन झुला व इतर मनोरंजनाच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यामुळे साहजिकच परिसरातील तरुणाईसह बालगोपालांसाठी सदर यात्रा आकर्षणाचा विषय ठरली परंतु काही हुलड बाजांमुळे सदर यात्रा महोत्सवाला काल अचानक गालबोट लागले यात्रेतील ड्रॅगन झुल्यावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या चक्करमध्ये चार जण अचानक खाली जमिनीवर कोसळले यावेळी यात्रेचा आनंद घेण्यासाठी खाली उभे असलेल्या गर्दीतील अनेकांच्या अंगावर ते पडल्याने स्वतःचे तर हातपाय ओढून घेतलेच शिवाय प्रेक्षकांनाही जखमी केले यावेळी ड्रॅगनच्या अगदी टोकावर चार जणं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढत असताना त्यांचा तोल सुटला आणि चौघेही धडकन जमिनीवर कोसळले यातील काही उपस्थित लोकांच्या लोकांच्यावर देखील पडले या दुर्घटनेत घोराड येथील चेतन राजू निमजे यांच्या हाताची नस फाटली तर हड्डी देखील टचकली त्याला आधी सेवाग्राम व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले टाकडघाट येथील एका युवकाच्या पाठीच्या मनक्याला गंभीर इजा झाल्याने त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या सेलूच्या अंकित परत यांच्या अंगावर तो योग पडल्याने त्यांच्या मांडीच्या हड्डीचे दोन तुकडे झाले त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे याचबरोबर घोराड येथील एकाच किरकोळ इजा झाल्याने त्याला उपचारानंतर सेवाग्राम रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली सदर दुर्घटनेत इतरही अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे कळले